हेलो एवरीवन, वेलकम टू माय चैनल अन्वेषा क्लासेस। तर आज आपण पाहणार आहोत AMM, ISEs, AREER ह्या लिंकिंग वर्बचा यूज मुलांना करायला कसं शिकवायचं ते, त्याचबरोबर काही पाहणार आहोत हेल्पफुल वर्कशीट जे सॉल्व केल्यानंतर मुलांचं कॉन्सेप्ट एकदम क्लिअर होऊन जाईल। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया, पण त्याआधी जर तुम्हाला व्हिडिओ आवडला, हेल्पफुल वाटला तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती येणाऱ्या अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील। AMM, ISEs, AREER यांना लिंकिंग वर्ब किंवा टू बी वर्ब सुद्धा म्हटलं जातं। इथे एक मी चार्ट बनवला आहे, या चार्ट मध्ये एम सोबत काय सब्जेक्ट जातो, इज सोबत कोणता सब्जेक्ट असतो आणि आर सोबत कोणता सब्जेक्ट असतो हे ह्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे। हा चार्ट तुम्हाला मुलांकडून लर्न करून घ्यायचा आहे, तुम्ही तुमच्या घरातल्या वॉलवरती याला चिटकवून ठेवू शकता, जेणेकरून त्यांच्या समोर राहिल्यानंतर ते सारखं सारखं रीड करून त्यांच्या हे लक्षात येईल। फर्स्ट आहे आय, आय सोबत नेहमी AMM हा टू बी वर्ब किंवा लिंकिंग वर्ब असतो। इज, इज मध्ये ही, शी, इट अँड सिंग्युलर नाउन असतो। देन आहे आर, AREER, आर मध्ये वी, यू, दे अँड प्युलर नाउन हे सब्जेक्ट असतात। त्याचबरोबर मी इथे काही सेंटेन्स दिलेले आहेत, आय एम अ गर्ल, आय एम अ गर्ल, आय हा सब्जेक्ट, त्याच्यामुळे नेहमी AMMs त्याच्यासोबत लिंकिंग वर्ब जाणार आहे। नेक्स्ट आय एम अ गुड बॉय, आय एम हंग्री, आय एम प्लेइंग। तुम्ही इथे बघितलं असेल की आय सोबत नेहमी हा एम हा टू बी वर्ब जातो, ठीक आहे। नेक्स्ट आपण एक्झाम्पल बघूयात इजचे। मी जसं मगाशी सांगितल्याप्रमाणे इज सोबत आपण ही, शी, इट अँड सिंग्युलर नाउन, सिंग्युलर नाउन म्हणजे काय, ओनली वन, अ पेन, अ पेन्सिल, अ कॅट, हे याच्यासोबत काय जातं नेहमी इज। काही एक्झाम्पल्स आपण पाहूयात, ही इज अ बॉय, ही इज, शी इज डान्सिंग, शी इज अ डान्सिंग, इट इज अ टेबल, सिंग्युलर नाउन आहे इट इज अ टेबल, देन दिस इज अ पेन्सिल, पेन्सिल सिंग्युलर आहे म्हणून ह्याच्यासोबत सुद्धा आपण इज यूज घेतला आहे। मुंबई इज अ बिग सिटी, मुंबई इज अ बिग सिटी, आपण एका सिटी बद्दल सांगतो त्याच्यामुळे इथे सुद्धा आपण इज घेतलेलं आहे। नेक्स्ट आहे आर चे सेंटेन्स, आर सोबत आपण वी, यू, दे अँड प्युलर नाउन, प्युलर नाउन म्हणजे मल्टिपल, म्हणजे टू स्केच पेन्स, पेन्सिल्स, पेन्स असं। आता आपण बघूया एक्झाम्पल्स, यू आर ईटिंग, यू सोबत आर, वी आर डान्सिंग, वी आर डान्सिंग, जसं आपण पाहिलं वी सोबत आपण आर यूज करतो, दे आर गोइंग, दे सोबत सुद्धा आपण आर हा टू बी वर्ब यूज करतो। नेक्स्ट राम अँड श्याम आर द बेस्ट फ्रेंड्स, राम अँड श्याम टू पर्सन्स आहेत आणि ते बेस्ट फ्रेंड्स आहेत, हे प्युलर आहे म्हणून याच्यामध्ये सुद्धा आपण आर हा ऑब्जेक्ट टू बी वर्ब यूज केला आहे। नेक्स्ट आहे बर्ड्स आर ईटिंग, बर्ड्स, एस, बर्ड्स आर ईटिंग, प्युलर आहे म्हणून ह्याच्यासोबत सुद्धा आपण आर हा टू बी वर्ब यूज केलेला आहे। आता आपण काही सेंटेन्स पाहिले, त्याचबरोबर तुम्हाला जर मुलांकडून प्रॅक्टिस करून घ्यायची असेल त्याच्यासाठी तुम्ही असे एक टॅब्युलर फॉर्म त्यांना बनवून देऊ शकता, जसं एक जॉईन द वर्ड्स टू मेक सेंटेन्स, रीड देम अलाउड, म्हणजे एक असं टेबल फॉर्मॅट तुम्ही त्यांना बनवून द्या आणि त्यांना फक्त हे रीड करून जॉईन करून सेंटेन्स खाली परत लिहायला सांगा। आय एम ईटिंग, आय एम ईटिंग, आता आय सोबत ऑलवेज आपण बघितलं की AMMs हा टू बी वर्ब जातो, ठीक आहे, कारण आय सोबत इज नाही लागणार आहे किंवा आय सोबत आर सुद्धा नाही येणार आहे, हे त्यांना समजावून सांगा। आय एम ईटिंग। नेक्स्ट आता ही, शी, इट अँड अन्वेषा, गर्ल्स नेम आहे, गर्ल्सचं नेम आहे, ती सिंगल आहे, सिंग्युलर नाऊन आहे, त्याच्यामुळे ह्याच्यासाठी सुद्धा आपण आय एस इजच वापरणार आहोत। ही इज ईटिंग, शी इज ईटिंग,
It is eating. Anvesha is eating. ठीक है? हे झाले is चे sentence. Next तो अपन are चे बघूयात. We, you, they and plural nouns. याच्या सोबत नेहमी आपण पाहिलं की are चा यूज केला जातो. Sentence बनवताना we are eating. You are eating. They are eating. Dogs are eating. Dogs, yes. Plural noun आहे याच्यामुळे इथे are चा आपण यूज केलेला आहे. सेम अजून एक इथे टेब्युलर फॉर्मॅट बनवलाय. आय एम डान्सिंग. यू आर डान्सिंग. वी आर डान्सिंग. दे आर डान्सिंग. गर्ल्स आर डान्सिंग. प्युलर नाउन म्हणून आपण इथे आर यूज केला आहे. नेक्स्ट इज चे सेंटेन्स. ही इज डान्सिंग. शी इज डान्सिंग. इट इज डान्सिंग. रिया इज डान्सिंग. अशा प्रकारे मुलांना तुम्ही एक टेबल फॉर्मॅट बनवून देऊ शकता आणि त्यांना ह्याचे सेंटेन्स लिहून रीड करायला सांगा. जेव्हा ते सारखे सारखे रीड करतील तेव्हा त्यांच्या नेहमी लक्षात येईल की आय सोबत आपल्याला एम यूज करायचं आहे. यू, वी, दे अँड प्युलर नाउन सोबत आपल्याला आर यूज करायचं आहे. ही, शी, इट अँड सिंग्युलर नाउन सोबत आपल्याला इज यूज करायचं आहे. हे त्यांच्या लक्षात राहील. सारखं तुम्ही हे चार्ट बद्दल त्यांना नेहमी समजावून सांगा. त्यांना सारखं लर्न करून घ्या त्यांच्याकडून. हे त्यांच्या लक्षात राहिलं तर सेंटेन्स आपोआप ते व्यवस्थित लिहितील. आपली नेक्स्ट वर्कशीट आहे. मुलांना इथे ह्याच्यासोबत जाणारा टू बी वर्ब्स सर्कल करायचा आहे. फर्स्ट आहे आय एम इज आर प्लेइंग. तर आय सोबत ऑलवेज आपण आपल्या चॅटमध्ये बघितलंय की एम जातो. मग आय एम प्लेइंग. कारण आय सोबत इज आणि आर हा टू बी वर्ब जॉईन होत नाही. नेक्स्ट आहे यू. यू सोबत आपण आपल्या चार्टमध्ये बघितलं आहे यू सोबत नेहमी हा आपला टू बी वर्ब असतो आर. यू आर प्लेइंग. कारण यू सोबत एम किंवा यू सोबत इज हा टू बी वर्ब जॉईन होत नाही. नेक्स्ट आहे वी. वी सोबत पण आपण आपल्या चार्टमध्ये बघितलं आहे की आपल्याला आर हा टू बी वर्ब यूज करायचा आहे. वी आर प्लेइंग. दे दिस दे एम दे इज दे आर. ह्याच्यामधलं जो एकदा रीड करून मुलांना लक्षात येऊ द्या की दे सोबत काय यूज करायचं आहे. दे सोबत आपण नेहमी आर यूज करतो. दे आर प्लेइंग. नेक्स्ट ही. ही सोबत आपण आपल्या चॅटमध्ये पाहिल्याप्रमाणे ही इज प्लेइंग. शी इज प्लेइंग. ओके, ही झाली आपली सेकंड वर्कशीट. ही आपली थर्ड वर्कशीट आहे. थर्ड वर्कशीटमध्ये काही सेंटेन्स दिलेले आहेत आणि फिलिंग द ब्लँक्स दिलेले आहेत. तर त्या सब्जेक्टसोबत कोणता टू बी वर्ब जाईल हे मुलांना विचार करून इथे लिहायचं आहे. तर फर्स्ट सेंटेन्स आहे अनिता डॅश प्लेइंग. अनिता इज अ सिंग्युलर नाउन. सिंग्युलर नाउन असताना आपण त्याच्यासोबत इजचा यूज करतो. सो अनिता इज प्लेइंग. नेक्स्ट आय डॅश अ बॉय. आपण पाहिलं आपल्या चॅटमध्ये जसं की आय सोबत नेहमी हा ए एम एम हा टू बी वर्ब असतो. नेक्स्ट दिस डॅश अँड ऍपल. ऍपल सिंग्युलर नाउन आहे इथे. तर दिस इज अँड ऍपल. दॅट डॅश अ ट्री. सिंगल ट्री आहे. दॅट इज अ ट्री. इट डॅश अ कार. इट डॅश अ कार. सिंगल कार. इट इज अ कार. नेक्स्ट दे डॅश सिटिंग. आपण चॅटमध्ये पाहिलं आहे दे सोबत आर हा टू बी वर्ब जॉईन होतो. दे आर सिटिंग. नेक्स्ट आहे चॉकलेट्स. आर चॉकलेट्स डॅश स्वीट. एस प्युलर नाउन. चॉकलेट्स आर स्वीट्स. ही आपली थर्ड वर्कशीट झाली. ह्या वर्कशीटमध्येही मी फिलिंग द ब्लँक्स टाईप दिलेले आहेत. इज एम आर त्याच्यामध्ये मुलांना फील करायचे. आय एम. ही इज टॉल. दे आर. शी इज डान्सिंग. बर्ड्स एस. बर्ड्स आर फ्लाइंग बिकॉज इथे बर्ड्स हे प्युलर नाउन आहेत. नेक्स्ट यू. यू आर.
कारण यू सोबत आपण नेहमी आर यूज करतो. वेट डॅश ईटिंग वी सोबत पण आपण आर टू बी वर यूज करतो. नेक्स्ट वर्कशीट मध्ये आपल्याला करेक्ट ऑप्शनला सर्कल करायचं आहे. आय आर एम अ बॉय, आय सोबत नेहमी एम, आय एम अ बॉय. माय फादर आर और इज एन इंजिनियर, माय फादर आर होणार का, नाही, माय फादर इज बिकॉज सिंग्युलर नाउन. दे आर इज सिटिंग, दे सोबत आपण नेहमी आर यूज करतो, सो दे आर ईटिंग. नेक्स्ट आहे द कॅट इज स्लॅश एम व्हाइट, कॅट सिंग्युलर नाउन आहे, सो द कॅट इज व्हाइट. नेक्स्ट शी इज और आर माय सिस्टर, शी सोबत आपण नेहमी इज करतो यूज, शी इज माय सिस्टर. नेक्स्ट आहे We are or is to sister. We सोबत आपण to be verb are यूज करतो. We are to sister. She is or are Anvesha. She सोबत आपण यूज करतो. She is Anvesha. Next one is they am or are old. They सोबत आपण are यूज करतो. They are old. नेक्स्ट वर्कशीटमध्ये मी काही सेंटेन्स दिलेले आहेत आणि इथे ऑप्शन्स दिलेले आहेत, तर त्यांना करेक्ट ऑप्शनवरती टिक करायला सांगायचं आहे. फर्स्ट सेंटेन्स आहे आय डॅश अ गर्ल, आय सोबत नेहमी आपण पाहिल्याप्रमाणे आय एम, सो आय एम अ गर्ल, एम इज अ राईट ऑप्शन. नेक्स्ट वन इज राम डॅश अ 5 years old, राम इथे सिंग्युलर नाउन आहे, मग सिंग्युलर नाउन सोबत आपण नेहमी इज यूज करतो, राम इज 5 years old. नेक्स्ट आहे दे डॅश सिटिंग, दे सोबत आपण आर चा यूज करतो, सो दे आर सिटिंग. या सर्व वर्कशीटद्वारे तुम्ही मुलांना व्यवस्थित समजावून सांगू शकता. ज्या वर्कशीटमध्ये आपण टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये पाहिलं ते लिहिताना मुलांना रीड करून लिहायला सांगा, जेणेकरून रीड केल्यानंतर त्यांची प्रॅक्टिस होईल, त्यासोबतच त्यांचं रायटिंग प्रॅक्टिस होईल आणि त्यांच्या लक्षात राहील की आय सोबत ॲम, ही, शी, इट और सिंग्युलर नाउन असेल तर इज, वी, यू, दे अँड प्लुरल नाउन असेल तर आर आपल्याला यूज करायचं आहे. सुरुवातीला आपल्याला हा चार्ट आहे तो मुलांकडून लर्न करून घ्यायचा आहे. हे जर त्यांच्या लक्षात राहिलं तर त्यांना बाकीच्या वर्कशीट सॉल्व्ह करणं खूप इझी जाईल. त्यानंतर तुम्ही मुलांच्या स्कूलमध्ये वर्कबुक्स असतात त्याच्यातले एक्झाम्पल सॉल्व्ह करून घेऊ शकता. सुरुवातीला स्मॉल सेंटेन्सपासून स्टार्ट करा, त्याच्यानंतर जे बिग सेंटेन्स आहे ते तुम्ही मुलांकडून करून घेऊ शकता. हा जर चार्ट मुलांच्या लक्षात राहिला तर त्यांना सेंटेन्स एक्झाम्पल सॉल्व्ह करणं खूप इझी जाईल. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, युजफुल वाटला असेल. तर युजफुल वाटला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन टॉपिकसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुमचे काही सजेशन असतील तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा.